प्रथा परंपरेनुसार यंदाच्या वर्षी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी हिरेहाबू वाड्यात मंगलमय वातावरणात गौरीपूजन करण्यात आलं. यानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रमही झाला. पवित्र अशा श्रावण महिन्यास यंदाच्या वर्षी सोमवार दिनांक 5 ऑगस्ट पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सोमवारी श्रावण महिन्याला प्रारंभ होण्याचा अलौकिक असा योग यंदा अनेक वर्षांनी आला. यामुळे भक्तगणांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान श्रावणातील पहिला सण अर्थात नागपंचमीचा सण शुक्रवारी 9 ऑगस्ट रोजी सोलापूर शहर परिसरात मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय अशा वातावरणात साजरा करण्यात आला. प्रथा परंपरेनुसार नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांच्या वाड्यात शनिवारी 10 ऑगस्ट रोजी मंगलमय वातावरणात गौरीपूजन करण्यात आलं. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही नागपंचमी दिनी माहेरी आलेल्या गौरींचं हिरेहब्बू परिवाराच्या वतीनं उत्साहात आणि मनोभावे स्वागत करण्यात आलं. गौरीच्या आगमनानिमित्त हिरेहब्बू वाड्यात विशेष सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हिरेहब्बू परिवारातील प्रत्येक सदस्यानं गौरींचं मनोभावे स्वागत करून सजावटीसाठी खास परिश्रम घेतले. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी दुपारी 11:30 हिरेहब्बू परिवारातील सदस्यांसह भक्तगणांच्या प्रमुख उपस्थितीत गौरींचं विधिवत पूजन करून आरती करण्यात आली. श्री सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह यात्रा सोहळ्याचे अन्य मानकरी, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे तसंच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी, नंदीत ध्वजधारक आणि भक्तगणांनी हिरेहब्बू वाड्यात जाऊन गौरींचं मनोभावे दर्शन घेऊन सर्वांच्या कल्याणासाठी सुखशांतीसाठी प्रार्थना केली. यावेळी उपस्थित मान्यवरांचं हिरेहब्बू कुटुंबियाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. गौरीच्या पूजन आणि आरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. असंख्य भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. नागपंचमी दिवशी गौरींचं अर्थात पार्वतीचं माहेरी आगमन होतं. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी गौरीला गोडधोड खाऊ घालून तिची ओटी भरून सायंकाळी तिला सासरी पाठवण्यात येतं. यंदा रात्री 10 नंतर हिरेहब्बू वाड्यातून श्री मल्लिकार्जुन मंदिरात गेल्यानंतर गौरीचं विसर्जन होणार आहे. गेली अनेक वर्षे ही परंपरा हिरेहब्बू वाड्यात सुरू असल्याची माहिती शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली. या प्रसंगी हिरेहब्बू कुटुंबातील सदस्यांसह भक्तगणांची उपस्थिती होती.